मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या एका बनवाबनवीची. स्वच्छ भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना. यामध्ये आपण अव्वल नंबरवर यावं म्हणून मुंबई महापालिकेनं वाटेल ती बनवाबनवी सुरू केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या या धूळफेकीचा झी 24 तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पहा. आतापर्यंत तुम्ही महापालिकेतला रस्ते घोटाळा ऐकला असेल, कचरा घोटाळाही ऐकला असेल, इतकंच काय तर नाले सफाईच्या कामातला भ्रष्टाचारही ऐकला असेल. पण आता आम्ही तुम्हाला दाखवतोय ती महापालिकेतली चक्रावून टाकणारी बनवाबनवी. ही बनवाबनवी करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं धाडस महापालिकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलंय. या बनवाबनवीची गोष्ट सुरू झाली एका ऍपवरून. स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिकेचं एक स्वच्छता MOHUA नावाचं ऍप आहे, त्यावर तक्रारी करायच्या असतात. या ऍपवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच जास्तीत जास्त तक्रारी कराव्यात आणि त्याचा 100% निपटारा झालाय असं दाखवावं असे आदेश व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आले. ती व्हॉट्सअप पोस्टच झी मीडियाच्या हाती लागली. SBM सिटी रँकिंग आणि रॅन्सू अँड फॅमिली नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या पोस्टनुसार तक्रारी जास्तीत जास्त कराव्यात आणि त्याच्या निपटाऱ्याचं प्रमाण 100% असावं. 200 जास्त तक्रारी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना द्या. सगळ्यांनी बाहेर जावं आणि जास्तीत जास्त तक्रारी ऍपवर कराव्यात असे आदेश AMC ईस्टर्न सबब यांनी दिलेत. ही पोस्ट सध्या महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध व्हॉट्सअप ग्रुपवर फिरते. तक्रारींचं लक्ष गाठण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रचंड दबाव आहे. मुळात हा लोकांकडे ऍप डाउनलोड होत नाही, त्यामुळे लोकांनी तक्रार करायचा प्रश्न नाही. जी आम्हाला माहिती मिळाली ॲडिशनल कमिशनर साहेबांनीच, ईस्टर्न सबबचे जे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे की तुम्ही हे आकडे वाढवा, फुगवा, रोज दिवसाला 200 कंप्लेंट झाल्या पाहिजेत आणि मग त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. म्हणजे काय चालू आहे? खरोखर लोकांसाठी काम करताय का निव्वळ तुमच्या प्रमोशनसाठी की तुम्हाला दिल्लीला जाऊन पारितोषिक घेताना तुमचे फोटो यावे त्याच्यासाठी चाललेले? त्यामुळे ही सगळी बनवाबनवी आहे. स्वच्छता अभियानात मुंबई महापालिकेची कामगिरी अव्वल दिसावी यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा होणं हे केव्हाही शहराच्या फायद्याचं असतं, पण त्यासाठी स्वतः तक्रारी करायच्या आणि त्या सगळ्या सोडवल्या असं दाखवायचं, ही म्हणजे निव्वळ धूळफेक झाली. मुळात या ॲपचं लाँचिंग महापालिकेतल्या शिवसेनेच्या नेत्यांना कल्पना न देता आयुक्तांनी 6 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करून टाकलं. त्यामुळं आयुक्तांना शिवसेना नेत्यांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं होतं. आता स्वच्छ भारत अभियानात नंबर 1 येण्यासाठीची ही बनवाबनवी पुन्हा महापालिकेच्या विशेषतः आयुक्तांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई महापालिकेतले वरिष्ठ अधिकारी किती जागरूक आहेत याचा अंदाज बांधणं अनेकदा कठीण होईल, पण बनवाबनवीच्या प्रकारात अनेकदा आपल्या बुद्धीची चमक दाखवण्यात देशात यांच्याशी स्पर्धा होऊ शकत नाही. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.